कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची 58वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सोसायटीच्या सभेत दरवर्षी सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोप आणि हंगामा पाहायला मिळायचा, पण या सभेकडे विरोधकांनी पाठ फिरवली, त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची आजची वार्षिक सभा सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची 58वी वार्षिक सभा शाहूपुरीतील सोसायटीच्या सभागृहात पार पडली. सोसायटीचे अध्यक्ष उत्तम वावरे यांनी कर्मचारी सोसायटीला संपलेल्या आर्थिक वर्षात 3,15,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचं सांगितलं. शाहूपुरीतील मुख्य कार्यालयासह गडिंगलज, हातकणंगले, मुदाळतिट्टा आणि बांबवडे इथल्या शाखांसाठी स्वमालकीची इमारत आहे. 2023-24 सभासदांना 12.5% लाभांश जाहीर केलाय. लाभांशाची एकूण रक्कम 1,35,00,000 रुपये होती. ठेवीवर 9.25% व्याज दिलं होतं. कर्जाचं व्याज 0.25% कमी करून 9.25% खाली आणलंय. नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना 0.25% रिबेट दिला जाईल असं वावरे यांनी जाहीर केलं. पगाराच्या पटीत 35 लाखापर्यंत कर्जमर्यादा, आकस्मिक कर्ज 1,00,000 रुपये, सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी 3,00,000 रुपये कर्ज दिलं जाईल आणि मासिक वसुलीचं प्रमाण 97% असल्याचं वावरे यांनी सांगितलं. त्यानंतर सोसायटीचे व्यवस्थापक विजय बोरगे यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं. मासिक वर्गणी थकीत असणाऱ्यांचं सभासदत्व रद्द करण्याच्या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन उत्तम वावरे यांनी दिलं. विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. त्यानंतर पदोन्नती मिळालेल्या कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष सचिन गुरव, संचालक रणजित पाटील, अजय शिंदे, श्रीकांत चव्हाण, संजय शिंदे यांच्यासह सुकाणू समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.